25 वर्षापूर्वी सुरू केलेल्या सुळकाई नवरात्र महोत्सवाचा रौप्य महोत्सव श्री रेवणशीत परिसर विकास मंडळ रेणावीच्या माध्यमातून 1999 साली श्री सुळकाई नवरात्र महोत्सव सुरू केला। विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री रामचंद्र घुगे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ज्योत घेऊन चालत सुळकाई डोंगरावर जाऊन घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत देवीच्या मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करून देवीची आरती करण्याचा नित्यक्रम म्हणजे श्री सुळकाई नवरात्र महोत्सव। आज या महोत्सवाचा 25वा वर्धापन दिन। 1999 साली सुळकाई मंदिर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा, विटा शहरापासून अगदी जवळ असलेल्या या तीर्थक्षेत्राकडे तरुणाई व भाविक आकर्षित व्हावीत या उद्देशाने ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी हा महोत्सव सुरू केला। 1990 दशकात श्री रेवणशीत परिसर विकास मंडळ रेणावीची स्थापना करून श्री रेवणशीत परिसरातील सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केला होता। याचाच एक भाग श्री सुळकाई नवरात्र महोत्सव होता। गेली सलग 25 वर्ष नवरात्रीत श्री रेवणशीत परिसर विकास मंडळ व श्रेयस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी नवीन भगवा ध्वज उभा करून देवीची दीपमाळ प्रज्वलित करून साय आरती केली जाते। श्री सुळकाई मंदिराचा विटेकर व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून जीर्णोद्धार झालेला आहे। मंदिर परिसराकडे जाण्यासाठी मूळ स्थानामार्गे पक्का रस्ता झालेला आहे। परिसरात नवीन वृक्ष लागवड केली आहे। सध्या अनेक लोक सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी श्री सुळकाई मंदिराकडे जात असतात। पक्का रस्ता झाल्यामुळे अनेक भाविक वर्षभर मंदिरास भेट देत असतात। श्री रेवणशीत परिसर मंडळ रेणावीच्या माध्यमातून पाहिलेले स्वप्न आज साकार होत असल्याचे पाहून अत्यंत आनंद होत असल्याचे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणाले। विटा शहरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या श्री सुळकाई महोत्सवात सहभागी व्हावे अशी विनंती यावेळी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली। विटा परिसरातल्या रेवणशीत दर्गोबा पारे, वेताळगुरू, सुळकाई या सर्व निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राचा तीर्थक्षेत्रांचा तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा या दृष्टिकोनातून 1999 साली रेवणशीत परिसर विकास मंडळ या नावानं आम्ही काम सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून सुळकाई हा विट्याच्या पूर्वेला डोंगरावर वसलेले एक मंदिर होतं आणि या सुळकाई मंदिराकडं दसऱ्यामध्ये घटस्थापनेच्या दिवशी सुरुवातीला जायचं आणि 9 दिवस त्या ठिकाणी आरती करायची असा सुळकाई नवरात्र महोत्सव विट्यामध्ये 1999 साली आम्ही शिवाजी चौकामध्ये तत्कालीन पोलीस इन्स्पेक्टर रामचंद्र घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात केला। आज त्या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 25 वर्षाच्या निमित्तानं मागं वळून पाहता असं दिसून आलं की रेवणशीत परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेल्या कामामुळं त्या दिवशी सुरुवातीच्या दिवशी सुळकायला जाणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असायची, परंतु आता सध्या तिथल्या स्थानिक ग्रामस्थ आणि लोकांच्या सहकार्यातनं तिथल्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे। रस्ता त्या ठिकाणी जाणारा चांगल्या पद्धतीचा तयार झालेला आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी बरेच लोक अगदी चांगला रस्ता असल्यामुळं महिला वर्ग या सुळकाई परिसरामध्ये जायला लागले आहेत। एक चांगलं पर्यटन क्षेत्र म्हणून सुळकाई आता नावारूपाला येऊ लागलेली आहे। त्याचबरोबरीनं रेवणशीतला अगदी किरकोळ माणसं अमावश्याला जात होती, परंतु आज दररोज त्या रेवणशीत मंदिर असेल किंवा वेताळगुरू परिसरामध्ये असेल, दरगोबा परिसरामध्ये अनेक तीर्थक्षेत्र विकासाची रस्ते आणि अन्य कामं झाल्यामुळं या पर्यटन क्षेत्राचा विकास चांगल्या पद्धतीनं होत आहे। सुळकाईला एक श्रेयस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पहिल्या दिवशी आम्ही एक झेंडा त्या ठिकाणी लावतो आणि 9 दिवस त्या ठिकाणी दीपमाळेला
तेल घालून दीपाळ पाजळले जात होते। ही सर्व संकल्पना आज 25 वर्ष होते है। पर्यटन क्षेत्राच्या विकासाचं जे आम्ही एक स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न बऱ्यापैकी साकार व्हायला लागलं आहे असं दिसून यायला लागलं आहे। यापुढेही अनेक कामं या तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी करण्याचा आमचा मानस आहे। लोकांचं या सर्व उपक्रमाला चांगलं सहकार्य आहे। पुढच्या काळात हे असं सहकार्य राहावं आणि सुळकाई नवरात्र महोत्सव यशस्वी व्हावा करावा असं मी आवाहन करतो।